जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूनं चिंता वाढवली आहे. या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्यानं सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात त्याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीनं आरोग्याचे नियम पाळावे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असंही मुख्यमंत्री म्हणालेत. राज्यात देखील गेल्या 2 दिवसात 1000 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचं स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचं ठरवण्यात आलंय. आज दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीनं काढण्यात आलेल्या आदेशात पुढील प्रमाणे अतिरिक्त निर्बंध असतील. यामध्ये पहिला आहे, संपूर्ण राज्यभर सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25% जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25% यापैकी जे कमी असेल ते. क्रीडा स्पर्धा, खेळांचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25% जास्त उपस्थित नसेल. उपाहारगृहे, जिम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृह या ठिकाणी क्षमतेच्या 50% उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसंच 50% क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथं निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणं आवश्यक राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तिथं आवश्यक वाटेल तिथं अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशी परिस्थिती देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणं आवश्यक आहे.